नगर जिल्ह्यात देखील रामराज्य येणार आणि संपूर्ण हिंदुस्तानच्या लोकसभा क्षेत्रामध्ये रामराज्याची ही लहर आहे, त्यामुळे देशात तर येणारच पण नगर जिल्ह्यामध्ये देखील रामराज्य येणार। हुंडोबाच्या यात्रेमध्ये तुम्ही आमदार नरेश यांनी पुन्हा एकदा एकत्र आले आहात, तुम्ही एकत्र आले की जिल्ह्यामध्ये चर्चा जोरदार चर्चा होते? श्री क्षेत्र कोरठण खंडोबा पिंपळगाव रोठा तालुका पारनेर येथे 25, 26 आणि 27 सालाबाद प्रमाणे यात्रा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये भरते आणि हे स्वयंभू असं खंडोबाचं देवस्थान आहे। या देवस्थानमध्ये काही पारनेर आणि नगर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक भक्त आणि यात्रेकरू मोठ्या प्रमाणात येत असतात, त्यामुळे मी आमदार असतानाही आलो, मंत्री असताना आलो, पालकमंत्री असतानाही आलो आणि खारीचा वाटा म्हणून या देवस्थानच्या परिसरामध्ये विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये देखील मी त्यावेळेस प्रयत्न केला आणि कोट्यावधी रुपये देण्याचा देखील प्रयत्न केला। आणि आज यात्रेच्या निमित्तानं आज इथे माननीय आमदार आणि देवस्थान समितीने निमंत्रण दिल्याच्या नंतर मी इथे पोहोचलो, आल्यावर पाहतो तर फार मोठं परिवर्तन आहे आणि या देवस्थान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे। गेल्या काही दिवसामध्ये वर्षामध्ये आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून आत्ताच 10 कोटी रुपये मंजूर केले, 152 कोटीचा आराखडा शासनाला सादर आहे, तर 28 कोटी रुपयाचा या देवस्थानला जोडणारे चोहो बाजूंचे रस्ते देखील त्याला प्रशासकीय मंजुरी झालेली आहे, लवकरच मंजुरी होणार आहे। म्हणजे एकूणच हे देवस्थान अतिशय श्रद्धेचं आहे, हे यापूर्वी देखील मी अनेक वेळा आलो आणि त्यामुळं अलीकडच्या कालखंडामध्ये युतीनंतर महायुती झाल्याच्या नंतर मी आणि आमदार लंके साहेब एकत्र आल्याच्या नंतर चर्चा होते ही साहजिकच आहे, कारण आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, माणसातली माणसं आहोत, त्यामुळे अतिशय डाऊन टू अर्थ आहोत आणि ग्रामीण टच असल्या कारणानं चर्चा होते आणि आमचे पक्ष भिन्न जरी असेल तर आम्ही शेवटी सरकारमध्ये एकाच आहोत आणि एका सरकारमध्ये काम करत आहोत, सरकार आल्याच्या नंतर आम्ही एकत्र आहोत, पण सरकार येण्याच्या अगोदर देखील आम्ही वैयक्तिक स्वरूपाचे आमचे संबंध होते आणि म्हणून एकत्र आल्याच्या नंतर चर्चाही होते आणि चर्चा राजकारणात झाली पाहिजे। आणि म्हणून आज श्री क्षेत्र कोरठण खंडोबाचं दर्शनही घेतलं, दोघांनी मिळून आरतीही केली आणि विशेष म्हणजे दोघांनी मिळून आम्ही आज तळी देखील उचलली आणि सदानंदाचा येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट येळकोट हे सुद्धा म्हटलं, त्यामुळं लक्ष तर जाणारच आहे। त्यामुळे एकूणच या सर्व परिस्थितीमध्ये प्रभू रामचंद्राचं रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये 22 तारखेला माननीय या देशाचे आदरणीय पंतप्रधान विश्वनेते नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून अयोध्येमध्ये झालेली आहे, अतिशय हिंदुस्थानमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपूर्ण देशामध्ये रामलल्लाची लहर आहे, 500 वर्षाच्या प्रतीक्षानंतर प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, देशात रामराज्य येणार ही आता कोणी भविष्य सांगायची गरज नाही, ते येणारच आहे, पण नगर जिल्ह्यात देखील रामराज्य येणार आणि संपूर्ण हिंदुस्तानच्या लोकसभा क्षेत्रामध्ये रामराज्याची ही लहर आहे, त्यामुळे देशात तर येणारच पण नगर जिल्ह्यामध्ये देखील रामराज्य येणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे।